या ठिकाणी वृद्ध महिला असतील त्यांना माहिती आहे, ज्या काही आमच्या आज्या असतील आजोबा असतील, आता सध्याच्या पिढीला तर ती गोष्ट माहिती नाही, परंतु मी सहज म्हटलेलं गीत होतं ते की हिवऱ्या बाई मांडवात शेणाच्या सडा, आणि ते गीत एवढं पॉप्युलर झालं की गेले 8 दिवसापासून नुसतं टॉर्चर करतात लोक, जिथं कार्यक्रमाला गेलं तिथं बहुत ते गीत म्हणा ना हिवऱ्या बाई मांडवात लहान वटाना मोठा मटाना। तर या ठिकाणी सुद्धा आदरणीय हटवार साहेब यांची फरमाईश आहे, खरं तर या प्रसंगावर हे गीत सुटेबल नाही, कारण आमच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड लोक तुम्ही आहात, कारण आम्ही तर गायन करून जाऊ परंतु ऐकणारे श्रोतेसुद्धा आमच्यापेक्षा टॅलेंटेड असतात, आणि त्यामुळे या शुभप्रसंगावरती हे गाणं अलाउड तर नाही, परंतु दादाची फरमाईश आहे तर मी नक्की घेणार। घ्यायचं डायरेक्टर साहेब? त्यानंतर एक फरमाईश आलेली होती की एक कुंकुवापाई दूर महिना उडून जाईल, हे सुद्धा गीत या समारंभाला सुटेबल नाही, परंतु दादांची फरमाईश असल्यामुळे ते सुद्धा गीत मी या ठिकाणी घेणार आहे। तर अगोदर कोणतं गीत घ्यायचं? हा जी साहेब, अगोदर तुमचं गीत घ्यायचं? अरे बापरे, हिरव्या बाई मांडवात, चला काळीच्या। मी सहज म्हटलेलं होतं ते, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते गीत फेमस झालेलं आहे, जवळपास 50,000 वरती व्ह्यूज एका हप्त्यामध्ये त्या गीताला आलेलं आहे, आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आजी मला ते गीत ऐकवायची, आणि त्यामुळे कुठेतरी नवीन पिढीला ते गीत ऐकवावे या निमित्ताने मी ते गीत म्हटलेलं होतं। तर जेव्हा आमच्याकडे मांडव, आता लग्न म्हटलं की त्या ठिकाणी मंडप पूजन ही विधी असतेच, त्यानंतर हळदी असते, आणि विशिष्ट प्रकारचे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे विशिष्ट पूजा अर्चा असतात, आणि ती विधी म्हणजे मंडप पूजनाची विधी। तर मंडप पूजनामध्ये आमच्या गावखेड्यामध्ये महिला कशाप्रकारे ते गीतं म्हणतात याचं साधं सोपं उदाहरण मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण दादांची फरमाईश आहे आणि फरमाईश पूर्ण केल्याशिवाय ते मला घरीसुद्धा जाऊ देणार नाहीत। तर दादांची फरमाईश या ठिकाणी ठेवतो हो। तर माझी आजी अगोदर म्हणायची, आजी आजी आहे चष्मेवाली इंडियन वुमेन भारतीय नारी, तर आजीला माहिती असावं कारण हिवऱ्या बाई मांडवात, माझी आजी म्हणायची शेणाचा सडा आणि शेणाच्या सड्यावरी मोती चौक भरा आणि मोत्याच्या चौकावरी चौरंग पाट ठेवा आणि चौरंग पाटावर उभी राय जो, चौरंग पाटावर उभी राय जो आपल्या मामाजीची वाट पाय जो, आपल्या मामाजीची वाट पाय जो चौरंग पाटावर उभी राय जो, चौरंग पाटावर आता हिवऱ्या बाई मांडवात शेणाच्या सडा, शेणाच्या सड्यावरी मोती चौक भरा, मोत्याच्या चौकावरी चौरंग पाट ठेवा, चौरंग पाटावर उभी राहायचो, आपल्या मामाजीची वाट पाहायचो, झालं। आता आता हात्रा पलंग बसले बाई, हात्रा पलंग बसले बाई, हात्रा पलंग बसले बाई आणि मांडव सुतावते जवाई, मांडव सुतावते सर्वात मोठी चिंता म्हणजे
सुतवणारे राहतात. बापू थांबले स्टॉप करू. जे मांडव सुतवणारे असतील त्यांनी कृपया मला माफ करावं, कारण ते लोकगीत आहे, ते मी लिहिलेलं नाही. माझी आजी वगैरे म्हणायची सर्वात जास्त सुताई म्हणजे झोडपणे. झोडपण्याचं काम जवायाचं राहतं. जवायाला मग ते झोडपते. पराले ना सूत्र जवायले. जवायासाठी कोणते कोणते गीत राहतात जे मांडव सुतवण्याचं काम करतात ते जवाई. नव डिरिले नव पात्या. नवा डिरिले नव पात्या. नऊ डिरी असतात मांडवाच्या आणि त्या नवई डिरीचे पूजन होत असते. तर नव डिरिले नव पात्या. नवा डिरिले नव पात्या. आत्ता पंचायत आहे. कारण मांडव सुतावते नगर पोट्या. मांडव सुतावते नगर पोट्या. मांडव सुतावते नगर पोट्या. मांडव सुतावते नगर पोट्या. आली वरात धसली घरात. आली वरात धसली घरात. आणि नवरीच्या माईले गा कायच्या तरास. नवरदेवाची नवरी लहान. घरावर भेटूया. नवरदेवाची नवरी लहान अन संग कान देव आपली बहीण. हे गीत जे आहेत का, गीतांचे प्रकार आणि एक मनोरंजनाचं साधन होत. अगोदर मेरे रश्के कमर वगैरे नव्हतं ना, मुन्नी बदनाम हुई वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे हे लोककला प्रकार जिवंत राहण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आणि पहा एक शेवटचं या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर जे समोरचं गीत आहे. एक छोटा कलाकार आहे आमच्याकडे जो 11व्या वर्षापासून आता वरून आता ट्रान्सफर झालेला आहे 12व्यामध्ये. बरोबर आहे ना भाऊ? तर 12व्या वर्षामध्ये त्याचे पदार्पण झालेलं आहे आणि तो आपल्यासमोर एक सुंदरसं गीत घेईल. परंतु अगोदरची आज्या, माझी आजी, पहा टॅलेंटेड. बा टॅलेंट पहा, टॅलेंट. लहान वटाना मोठा वटाना. आता लहान वट्याल्याने वटाण्याला नाही सोडला लोकांना, कारण लहान वटाना मोठा वटाना. लहान वटाना मोठा वटाना. लहान वटाना मोठा वटाना. आणि नवरीच्या मांडवात हल्या उताना. नवरीच्या